मराठा आक्रमक तर गावागावात चक्का जाम करत तब्बल 2 तास रास्ता रोको. सगळे सोयरे कायदा पारित करा, अन्यथा शिंदे फडणवीस पवार तुम्हाला निवडणुकीत धडा शिकवणार. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आमरण उपोषण, रस्त्यावर उतरून आंदोलने समाजाच्या पुढच्या पिढीसाठी करत आहेत. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अंतरवली सराटी येथून मुंबई कोट्यवधी मराठा रस्त्यावर उतरून शांततेत आरक्षणासाठी आंदोलन करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आणि सगळे सोयरेचा कायदा पारित करू असा शब्द दिला होता. मात्र 10% आरक्षण देऊन मराठा समाजाच्या भावनेचा अनादर करत पानं पोचण्याचं काम शिंदे फडणवीस पवार सरकारने केल्याने सकल मराठा समाज तीव्र भावना व्यक्त करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 2 तास रास्ता रोको आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून त्यांना दिलेल्या शब्दांची पूर्तता करण्यासाठी लक्षवेधी रास्ता रोको गावागावात करण्यात आला. याच अनुषंगाने निलंगा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हजारो मराठा बांधव सकल मराठा समाज म्हणून एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन करत आपल्या भावना व्यक्त करत प्रशासनाला आपल्या आरक्षणाविषयी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व समाज बांधवांनी आपापल्या भावना व्यक्त करताना सरकारवर टीकास्त्र करत तीव्र शब्दात सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे, तर सगळे सोयरे कायदा पारित करावा, अन्यथा गाठ आमच्या मराठ्यांशी राहील असा इशारा समाज बांधवांनी यावेळी शिंदे फडणवीस पवार सरकारला दिला आहे. एबी न्यूज मराठीसाठी आमचे प्रतिनिधी असलम झारेकर, लातूर. मराठा समाजाला कितीही डिवचण्याचा प्रयत्न केला तर मराठा समाज हा शांततेला सोडणार नाही. जे काही आंदोलन होतील ते शांततेच्याच मार्गाने होतील. मराठा समाजावर कायम अन्याय होत आलेला आहे. मराठा समाजाला ची नोंद विधिवत म्हणजे कायद्याच्या ह्याच्यात 82 नंबरला कुणबी मराठा, मराठा कुणबी या जातीची नोंद आहे. ही नोंद असताना सुद्धा मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. ही वंचित ठेवलेली जागा आम्हाला आमच्या आमचा हक्काचं आरक्षण आम्हाला परत द्यावं यासाठी मराठा समाजाचा जागा झालेला आहे आणि तो हक्काचं आरक्षण या ठिकाणी मागत आहे. रास्ता रोको करून कुठल्याही समाजाला किंवा आमच्या समाज बांधवांना वेठीस धरण्याचा मराठा समाजाचा ना कधी हेतू होता ना याच्या पुढेही कधी राहणार नाही. परंतु सरकारनं मराठ्यांची ज्या प्रकारे चेष्टा चालवलेली आहे त्या चेष्टेच्या निषेधार्थ म्हणून मनोजदादांच्या आदेशानुसार संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक खेड्यागावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. हे रास्ता रोको आंदोलन करताना आज प्रत्येक मराठा समाज बांधव इथं कडक उन्हामध्ये रस्त्यावर बसून त्याच्या अंगाचे काय हाल होत असतील त्याला घाम येऊन रक्ताचं रूपांतर त्याचं घामात होऊन वाहत आहे, तरी देखील आज समाज बांधव रस्त्यावर बसलेला आहे. याचं एकच कारण आहे की सरकारनं चालवलेली ही चेष्टा सरकारनं तात्काळ बंद करावी. सरकार मराठ्यांना जे तुम्ही GR दिलेला होता त्या GR तुम्ही तात्काळ अंमलबजावणी करावी. सरकार स्वतःच्या मतावरच एकमत राहत नाही. मागासवर्ग आयोग सांगतो की या सगळे सोयरे आदेशाच्या विरोधात जवळपास 4 लाख हरकती आल्या. मुख्यमंत्री शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा विधान भवनामध्ये जो पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेलेले असताना सांगतात 4.5 लाख ना हरकती आलेल्या आहेत आणि विधानसभेमध्ये प्रत्यक्षात माहिती देत असताना सांगतात 6 लाख हरकती आलेल्या आहेत. आता माझा मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न आहे की जर तुमच्यामध्ये आणि मागास आयोगामध्ये जर एकमत नसेल, कुणी म्हणतात 4 लाख, कुणी म्हणतात 4.5 लाख आणि तुम्ही म्हणता 6 लाख, तर तुम्ही त्याच्याबरोबर हेही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं की जर तुम्ही हरकती सांगितलेल्या असतील तर ना हरकती किती आल्या याचाही तुम्ही तिथं उल्लेख केला पाहिजे होता. प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर संबंध फक्त निलंगा तालुक्याचा विचार केला तर या निलंगा तालुक्यातून 12,500 ना हरकती सकल मराठा समाज बांधवाकडून पाठवण्यात आलेले आहेत. असा एक निलंगा तालुका नव्हे तर संबंध महाराष्ट्रातून ना हरकती पाठवलेले आहेत. त्या ना हरकतीचा देखील आपण तेवढाच विचार करावा. आणि सरकारने शिंदे समितीला आमची मागणी होती, सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी. सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ तर वाढून दिलीच नाही, वरून सरकारने माळी समाजाला आणि जे अकथित ओबीसी आहेत त्यांना हरकती पाठवण्यासाठी विशेष सवलत दिली. याच्याबद्दल शिंदेचा, फडणवीसचा आणि अजित पवारचा या ठिकाणाहून सकल मराठा समाजातर्फे मी जाहीर निषेध करतो. आणि एवढ्या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानं आज या निलंगा शहरामध्ये, निलंगा तालुक्यामध्ये, संबंध तालुक्यामध्ये या ठिकाणी आम्ही शांततेनं या ठिकाणी हा रास्ता रोको केलेला आहे. आताच मी बोलत असताना म्हटलं की त्यांचं नाव घेणं मला आवडत नाही. का? तर मराठा समाज हा इतका मोठा समाज आहे,
तो मनानेही मोठा आहे आणि संख्येनेही मोठा आहे. आणि मराठा समाजाच्या पासंगात सुद्धा बसायची ही अवलादी नाही. आणि ह्यांचं नाव घेऊन मी त्यांना मोठं करण्याचं काय कारण आहे? मराठ्याच्या खांद्यावर बसूनच हे लोक सत्तेवर आलेत हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय. मुळात त्यांची नावं घेणार नाही का? तर आम्ही आमच्या मायबापाची नावं घेत असतो. आमचा बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर 33 कोटी देवाची फलटण पाहत होती हे प्रबोधनकार ठाकरे साहेबांना सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे यांचं नाव घ्यायचं काय कारण आहे? आणि राहिला प्रश्न आरक्षणाचा, सरकार कुठलंही असो, पंजाचा असो किंवा छक्क्याचा असो, आम्ही आरक्षण घेणार, तेही ओबीसी मधूनच घेणार. आणि कसं घ्यायचंय ते मराठ्यांना चांगलं माहित आहे. सहभागी होणारा हा मराठा समाज. पण आज खरं पाहायला गेलं तर या मराठा समाजाच्या घरामध्ये दुःखाचा डोंगर मांडलेला आहे. या दुःखामध्ये सकल समाज बांधवांनी देखील तेवढ्याच उत्स्फूर्ततेने सहभागी व्हावं आणि या सहभागामध्ये आपण एक उद्रेक करावा अशी देखील मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो. आणि सरकारला परत एकदा सांगू इच्छितो, जर सरकारमध्ये बसणाऱ्या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे